To construct a triangle given two angles and the included side. Construct triangle एक्स वाय झेड सर्च डॅट लेंथ वाय एक्स 6 cm, टू सिक्स सेंटीमीटर मेजर ऑफ अँगल झेड एक्स वाय इज इक्वल टू थर्टी डिग्री मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू हंड्रेड डिग्री अशा प्रकारचा ट्रँगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे आता या ट्रँगलमध्ये जर बघितलं आपण तर टू अँगल्स आणि इन्क्ल्युडेड साईड आपल्याला दिलेली आहे हे करताना इथं हा जो ट्रँगल काढलेला आहे मी हा ऑपच्युस अँगल ट्रँगल काढलेला आहे रफ फिगर आहे परंतु हे काढताना ऑपच्युस अँगल ट्रँगलच काढला कारण यामधील हा एक अँगल जो आहे एक्स वाय झेड हा हंड्रेड डिग्रीचा आहे म्हणजेच मोर दॅन नाईन्टी डिग्री असेल तर तो ऑपच्युस अँगल असतो आणि एक अँगल ऑपच्युस अँगल असेल मधील तर तो ऑप्च्युस अँगल ट्रँगल असतो म्हणजे रफ फिगर काढताना आपल्याला हे सुद्धा बघायचं आणि यानुसार यक्स वाय झेड म्हणजे हा जो वाय आहे हा वाय इथं येणार आणि हा जो अँगल आहे हा हंड्रेड डिग्रीचा आपण घ्यायचा आहे त्यानंतर वाय एक्स म्हणजेच आणि इथंसुद्धा अँगल एक्स दिलेला आहे म्हणजेच इथं जे असणार आहे हा अँगल व्हर्टेक्स एक्सला तर हा थर्टी डिग्रीचा आणि लेंथ वाय एक्स लेंथ वाय एक्स इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर म्हणजे सिक्स सेंटीमीटर आणि यक्स वाय म्हणजेच हा जो व्हर्टेक्स आहे हा झेड येणार आहे अशा प्रकारे ही रफ फिगर झाली आणि रफ फिगरमध्येच आपले जे मेजरमेंट्स आहेत ते ॲक्च्युअल यायला पाहिजेत आणि यानुसार जी फेअर फिगर आहे ते फेअर फिगर काढतानासुद्धा आपल्याला हा सिक्स सेंटीमीटरचा जो सेगमेंट आहे तो प्रथम काढून घ्यायचा तर त्यासाठी रुलरचा यूज करायचा सिक्स सेंटीमीटर डिस्टन्स जे आहे हे आपण टू पॉईंट्स आपण घेतलेले आहेत आणि हे जोडले सिक्स सेंटीमीटरचा सेगमेंट त्याच्या त्याखाली लगेच लिहायचं सिक्स सेंटीमीटर आणि त्याचे जे एन पॉईंट्स आहेत वाय आणि एक्स अशा प्रकारे काढल्यानंतर आता आपल्याला दिसत असेल की व्हर्टेक्स वायजवळ हंड्रेड डिग्रीचा अँगल आहे तर यूजिंग प्रोटेक्टर प्रोटेक्टर जे आहे हे व्हर्टेक्स वायला लावायचं आणि हंड्रेड डिग्रीचा अँगल काढायचा आहे आता व्हर्टेक्स पाहायला लागल्यानंतर या साईडला आपण या झिरोच्या खालची जी साईड आहे या साईडला आपण हा सेगमेंट आलेला आहे म्हणजे इकडे जो झिरो असेल म्हणजे खालचे अंक आपल्याला घ्यायचा आहेत आणि खाली हंड्रेड जे आहे हा हंड्रेड डिग्रीचा पॉईंट आपण घ्यायचा आणि हंड्रेड डिग्रीचा पॉईंट घेतल्यानंतर हा वाय पॉईंट आणि आपण हंड्रेड डिग्रीचा जो पॉईंट घेतलेला आहे या दोन्ही पॉईंटमधून जाणारा रे काढायचा हा रे काढल्यानंतर इथं लगेच लिहून घ्यायचं पण हा अँगल हंड्रेड डिग्रीचा काढलेला आहे वाय आता एक्स हा जो पॉईंट आहे या एक्स पॉईंटजवळ आपल्याला थर्टी डिग्रीचा अँगल काढायचा आहे हा इथं रफ फिगरमध्ये आपल्याला दिसतोच आहे तर थर्टी डिग्रीचा अँगल काढण्यासाठी आता इकडे बघितलं तर हा इथं आपण पॉईंट एक्स लावलेला आणि इकडे झिरो म्हणजेच आपल्याला वरचे अंक घ्यायचे आहेत तर इथं थर्टी डिग्रीचा आपण पॉईंट घ्यायचा आहे आणि थर्टी डिग्रीचा पॉईंट घेतल्यानंतर पॉईंट यक्स आणि हा जो पॉईंट आपण थर्टी डिग्रीचा घेतलेला आहे या दोन्ही पॉईंटमधून जाणारा रे आपल्याला काढायचा आहे हा अशा प्रकारे थर्टी डिग्रीचा अँगल इथं पॉईंट एक्स जवळ काढलेला आहे तर इथं लगेच लिहून घ्यायचं थर्टी डिग्री म्हणजेच थर्टी डिग्रीचं अँगल व्हर्टेक्स एक्सजवळ हंड्रेड डिग्रीचा अँगल व्हर्टेक्स वायजवळ आणि वाय एक्स सिक्स सेंटीमीटर म्हणजेच हा जो ट्रँगल आहे यक्स वाय आणि झेड अशा प्रकारे टू अँगल्स अँड इन्क्लूडेड साइड हा ट्रँगल आपण कन्स्ट्रक्ट केला